नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 1.2 मधील उदाहरण क्रमांक 1 सोडवूया. खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत, त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. बघा, आपल्याला सारणी दिलेली आहे. या सारणीवरून आपल्याला रेख डीई व रेख एबी हे रेषाखंड एकरूप आहेत का ते बघायचं आहे. रेषाखंड एकरूप असण्यासाठी त्या रेषाखंडांची लांबी सारखी असणे आवश्यक आहे, बरोबर. तर मग बघूया रेख डीई. आता रेख डीई काढण्यासाठी आपल्याला डिस्टन्स बिटवीन डीई काढावं लागेल. बिंदू डीचा निर्देशक आहे -7 आणि बिंदू ईचा निर्देशक आहे 9. अंतर काढण्यासाठी आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या ऋण करत असतो, म्हणजेच वजा करत असतो. म्हणून 9 ऋण 7. आता ऋण धन होत असतं, बरोबर. म्हणून 9 अधिक 7 बरोबर किती? 16. जसं आपण डिस्टन्स बिटवीन डीई काढलं तसंच आपण डिस्टन्स बिटवीन ए बी काढूया. म्हणून डिस्टन्स बिटवीन ए बी बरोबर एचा निर्देशक 5 आणि बीचा निर्देशक -3 आहे, म्हणून 5 ऋण 3. बघा आता 5 ऋण 3 म्हणजेच 5 अधिक 3. 5 अधिक 3 म्हणजे किती? तर 8. आता बघा 16 आणि 8. 16 आणि 8 हे दोघही संख्या समान नाही, म्हणजेच डिस्टन्स डीई आणि डिस्टन्स ए बी यांचे अंतर सारखे नाही. अंतर सारखे नाही म्हणूनच रेषाखंड ए डीई आणि रेषाखंड ए बी हे एकरूप नाही. सराव संच 1.2 मधील उदाहरण क्रमांक 2. बिंदू एम हा रेख ए बी चा मध्यबिंदू आहे आणि ए बी बरोबर 8, तर ए एम बरोबर किती? आता बघा, एम हा रेख ए बी चा मध्यबिंदू आहे, बरोबर. आणि म्हणून आपल्याला ए एम ची लांबी काढायची आहे. म्हणून लेंथ ए एम बरोबर 1/2 लेंथ ए बी. 1/2 ए बी ची लांबी आपल्याला दिलेली आहे 8, आणि म्हणून 1/2 म्हणजेच किती? 4. आणि म्हणून लेंथ ए बी ए एम बरोबर 4.